12 राशीनुसार धनत्रयोदशीला काय खरेदी करावे। शास्त्रानुसार धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते। या दिवशी लोक सोनं, चांदी, भांडी, कार इत्यादी खरेदी करतात। या दिवशी भगवान धन्वंतरी, धनाची देवी लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांची पूजा करण्याची परंपरा आहे। परंतु या दिवशी राशीनुसार वस्तू खरेदी केल्यास देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो। चला तर मग शास्त्रानुसार धनत्रयोदशीच्या दिवशी तुमच्या राशीनुसार काय खरेदी करावे ते आपण बघूया। मेषराश। एक, मेष राशीच्या लोकांनी धनत्रयोदशीच्या दिवशी दुर्गा देवीची उपासना करावी, कारण या दिवशी दुर्गा देवीची उपासना केल्याने धनप्राप्ती होऊ शकते। दोन, या राशीच्या लोकांचा स्वामी मंगळ आहे, तर धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर मेष राशीच्या लोकांसाठी तांब्याच्या वस्तू खरेदी करणे हे अत्यंत शुभ मानले जाते। तीन, जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही या दिवशी जमिनीतही गुंतवणूक करू शकता। चार, या दिवशी तुम्हाला तांब्याची कोणतीही वस्तू खरेदी करायची नसेल तर तुम्ही चांदी किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करू शकता। पाच, या राशीच्या लोकांनी शेअर्स, केमिकल्स, चामडे आणि लोखंडाशी संबंधित कामात गुंतवणूक करणे टाळावे। आता आपण पाहूया वृषभ रास। एक, वृषभ राशीच्या लोकांनी धनत्रयोदशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाची पूजा करावी, कारण या राशीच्या लोकांनी तुळशीच्या रोपाची पूजा केल्यास त्यांच्या जीवनामध्ये येणाऱ्या धनाशी संबंधित समस्या या सर्व दूर होतात। दोन, वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे, या राशीचे लोक धनत्रयोदशीच्या दिवशी चांदीची कोणतीही वस्तू खरेदी करू शकतात। तीन, याशिवाय धनत्रयोदशीच्या दिवशी तांदूळ अवश्य विकत घ्यावे, या विशेष प्रसंगी धान्य, चांदी, कापड, तांदूळ, साखर, सुगंधी द्रव्ये, दूध, सौंदर्य प्रसादने, प्लास्टिक, खाद्यतेल, रत्न, कपडे यांची गुंतवणूक किंवा खरेदी करण्यात फायदा होईल, याने माता लक्ष्मी सदैव आशीर्वाद देईल। तिसरी रास आहे मिथुन रास। एक, मिथुन राशीच्या लोकांनी धनत्रयोदशीच्या दिवशी वटवृक्षाची पूजा करावी आणि वटवृक्षाला माऊलीचा धागा बांधावा। असे केल्याने या राशीच्या लोकांच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही। दोन, मिथुन राशीच्या लोकांचा स्वामी बुध आहे, बुध हा व्यावसायिकांना नफा देणारा ग्रह असतो। तीन, मिथुन राशीचे लोक धनत्रयोदशीला स्टीलची भांडी खरेदी करू शकतात। चार, धनत्रयोदशीच्या दिवशी वाहन खरेदी करणे किंवा सोन्यात गुंतवणूक करणे देखील शुभ मानले जाते। पाच, या दिवशी पांढरे वस्त्र दान करावे, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल। याशिवाय धनत्रयोदशीच्या दिवशी कागद, लाकूड, डाळ, गहू, स्टील, प्लास्टिक, तेल, सिमेंट, खनिज, सौंदर्य उत्पादने इत्यादींचा व्यवसाय करणाऱ्यांना लाभ मिळेल। कर्करास। एक, कर्क राशीच्या लोकांनी धनत्रयोदशीच्या दिवशी गणेशाची पूजा करावी आणि गणेशाच्या मंदिराभोवती प्रदक्षिणा घातली पाहिजे। असे केल्याने या राशीच्या लोकांच्या जीवनामध्ये धनसंपत्तीची शक्यता असते। दोन, कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे, धनत्रयोदशीच्या दिवशी कंपनी आणि फायनान्स कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे हे तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल। तीन, कर्क राशीचे लोक धनत्रयोदशीच्या दिवशी चांदीच्या वस्तू खरेदी करू शकतात। चार, याशिवाय तुम्हाला हवे असल्यास तुम्ही स्टीलची भांडी सुद्धा खरेदी करू शकता। पाच, या दिवशी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करणे तुमच्यासाठी शुभ राहील, जर तुम्ही असे केले तर देवी लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नेहमी वास करेल। आजची पाचवी रास आहे सिंह रास। एक, सिंह राशीच्या लोकांनी धनत्रयोदशीच्या दिवशी देवी पार्वतीची आराधना केली पाहिजे, जेणेकरून त्यांच्या जीवनामध्ये संपत्ती आणि ऐशोआराम वाढेल। दोन, सिंह राशीचा स्वामी हा सूर्य आहे, या राशीच्या लोकांना नोकरी आवडत नाही, ते फक्त व्यवसाय करण्यावर विश्वास ठेवतात। तीन, धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही शेअर्स किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू शकता। चार, या दिवशी सिंह राशीचे लोक
तांबे किंवा कांस्य वस्तू खरेदी करू शकता। 5. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या खास प्रसंगी सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकता किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करू शकता। आजची 6वी रास आहे कन्या रास। 1. कन्या राशीच्या लोकांनी धनत्रयोदशीच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करावी, कारण या राशीच्या लोकांना धनत्रयोदशीच्या दिवशी संपत्तीची शक्यता असते। 2. कन्या राशीचा स्वामी बुध आहे, जो चंद्राचा शत्रू मानला जातो। या दिवशी कन्या राशीच्या लोकांसाठी तांब्याचा गणपती विकत घेणे हे अत्यंत शुभ मानले जाते। 3. या खास प्रसंगी तुम्ही स्वयंपाकघरासाठी कोणतीही वस्तू खरेदी करू शकता। 4. धनत्रयोदशीच्या दिवशी तुमची इच्छा असल्यास तुम्ही कांस्य किंवा हस्तिदंतापासून बनवलेल्या वस्तू देखील खरेदी करू शकता। आजची आपली पुढील रास आहे तुळ रास। 1. या राशीच्या लोकांनी धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान शिव आणि शंकराची पूजा करावी आणि भगवान शिवाच्या मंदिरात पांढरे फूल अर्पण करावे। असे केल्याने या राशीच्या लोकांच्या जीवनात धनसंपत्तीची शक्यता वाढते। 2. तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे। या राशीच्या लोकांसाठी इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि तेलात गुंतवणूक करणे शुभ मानले जाते। 3. राशीचे लोक धनत्रयोदशीच्या दिवशी चांदी किंवा स्टीलची कोणतीही वस्तू खरेदी करू शकतात। 4. याशिवाय तुम्ही कोणत्याही सौंदर्य उत्पादने किंवा घर सजवण्याच्या कोणत्याही वस्तू खरेदी करू शकता। असे केल्याने तुम्हाला समृद्धी प्राप्त होते। पुढील रास आहे वृश्चिक रास। 1. या राशीच्या लोकांनी धनत्रयोदशीच्या दिवशी गायीला चारा खाऊ घालावा। असे केल्याने या राशीच्या लोकांच्या पैशासंबंधी सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात आणि त्यांच्या जीवनामध्ये कधीही धनसमृद्धीची कमतरता येत नाही। 2. या राशीच्या लोकांचा स्वामी मंगळ आहे आणि त्या लोकांनी धनत्रयोदशीच्या दिवशी जमीन, घर, दुकान आणि कपड्यांमध्ये गुंतवणूक करावी। 3. या विशेष प्रसंगी सोन्याची वस्तू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते। 4. आपण इच्छित असल्यास आपण इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील खरेदी करू शकता। जर तुम्ही या वस्तू खरेदी केल्या तर तुम्हाला आर्थिक फायदा होण्याच्या अनेक संधी मिळतील। धनुरास। 1. धनुराशीच्या लोकांनी धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान रामाची पूजा करावी। असे केल्याने त्यांच्या जीवनामध्ये धनसंपत्ती निर्माण होते आणि भविष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही। 2. या राशीच्या लोकांचा स्वामी गुरु आहे। बृहस्पती हा व्यावसायिकांना नफा देणारा ग्रह आहे। 3. या दिवशी सोन्याच्या वस्तू आणि धान्य खरेदी करणे शुभ मानले जाते। 4. या व्यतिरिक्त तुम्ही या दिवशी दागिने, रत्न, धान्य, चांदी आणि सौंदर्य उत्पादने सुद्धा खरेदी करू शकता। 5. धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाची कोणतीही वस्तू खरेदी केल्यास तुमच्यावर देवी लक्ष्मी तसेच भगवान बृहस्पतींची कृपा असेल। पुढील रास आहे मकर रास। 1. मकर राशीच्या लोकांनी या दिवशी शिव मंदिरात जाऊन भगवान शिव, माता पार्वती आणि भगवान गणेशाची पूजा करावी। असे केल्याने त्यांच्या जीवनात धनसंपत्तीची शक्यता असते। 2. मकर राशीचा स्वामी शनी आहे। या दिवशी इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहने, परफ्यूम, स्टील आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये गुंतवणूक करून नफा मिळतो। 3. मकर राशीचे लोक धनत्रयोदशीच्या दिवशी वाहन खरेदी करू शकतात, कारण हा दिवस त्यांच्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो। 4. याशिवाय लक्ष्मीच्या पूजेसाठी तुम्ही कपडे आणि चांदीची नाणी सुद्धा खरेदी करू शकता। या शुभ मुहूर्तावर या सर्व वस्तू खरेदी केल्यास तुमच्या घरात समृद्धी येईल। 5. धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाची कोणतीही वस्तू खरेदी केल्यास तुमच्यावर देवी लक्ष्मी तसेच भगवान बृहस्पतींची कृपा असेल। आता आपण पाहूया मकर रास। या राशीच्या लोकांनी या दिवशी शिवमंदिरामध्ये जाऊन भगवान शिव, माता पार्वती आणि भगवान गणेशाची पूजा करावी। असे केल्याने त्यांच्या जीवनामध्ये धनसंपत्ती वाढते। 2. मकर राशीचा स्वामी शनी आहे।
या दिवशी इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहने, परफ्यूम, स्टील आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये गुंतवणूक करून नफा मिळू शकतो. 3. मकर राशीचे लोक धनत्रयोदशीच्या दिवशी वाहन खरेदी करू शकतात, कारण हा दिवस त्यांच्यासाठी खूपच शुभ मानला जातो. 4. याशिवाय लक्ष्मी देवीच्या पूजेसाठी तुम्ही कपडे आणि चांदीची नाणी सुद्धा खरेदी करू शकता. त्याचबरोबर सोन्याची नाणी सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. या शुभ मुहूर्तावर या सर्व वस्तू खरेदी केल्यास तुमच्या घरामध्ये समृद्धी नांदेल. पुढची रास आहे मीन रास. 1. धनत्रयोदशीच्या दिवशी मीन राशीच्या लोकांनी पक्ष्यांना खाऊ घालावे आणि कुत्र्याला भात खाऊ घालावा. असे केल्याने या राशीच्या लोकांच्या जीवनातील पैशाशी संबंधित समस्या आणि घरगुती त्रास दूर होतील. 2. मीन राशीचा स्वामी बृहस्पती आहे. हा चंद्राच्या जवळचा मित्र मानला जातो. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी, रत्न, आभूषणे इत्यादी साहित्य खरेदी करणे शुभ मानले जाते. 3. याशिवाय या दिवशी तुम्ही चांदीची भांडी देखील खरेदी करू शकता. 4. आपण इच्छित असल्यास कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील खरेदी करू शकता. हे सर्व खरेदी केल्यास लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहील. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये धन्वंतरी भगवान की जय असे लिहायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि क्रांती मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.